मागील वर्षभरापासून विविध प्रकरणात पुण्याच्या ससून रुग्णालयामधील अनेक गैरप्रकार चव्हाट्यावर आले होते. त्यात आणखी एका गंभीर प्रकाराची भर पडली आहे. बेवारस रुग्णांना डॉक्टर निर्जन स्थळी सोडून देत असल्याचं प्रकरण समोर आलं होतं. यामुळे खळबळ उडाली होती. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. अखेर वेगानं सूत्र हल्ली आणि या प्रकरणातील आरोपी डॉक्टरला आता निलंबित करण्यात आलंय. या प्रकरणी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब आणि रितेश गायकवाड यांनी सापळा रचून हा प्रकार समोर आणला होता. या प्रकरणी संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी होती. यावर ससूनचे डीन म्हणाले, या प्रकरणाची गंभीर दखल आपण घेतली आहे. माहितीनुसार आदिकुमार या डॉक्टरला निलंबित करण्यात आले. शिवाय या प्रकरणाचा तपास केला जाणार आहे. आणखी कोणी सहभागी आहे का हे देखील या प्रकरणी पाहिलं जात आहे. मागच्या आठवड्यामध्ये मी पवार साहेबांची भेट घेऊन गेलो आणि मागच्या आठवड्यामध्ये मी असंच एका डॉक्टरनी एका पेशंटसाठी मेडिकलची औषधं आणण्यासाठी त्या पेशंटला त्रास दिला. त्याच्याबद्दल त्यांची मी चर्चा केली की साहेब अशा पद्धतीनं हे असं ससूनमध्ये घडता कामा नये. पण कालच एक व्हिडिओ पाहिला आणि त्या व्हिडिओमध्ये 32 वर्षाचा रुग्ण ज्या पद्धतीनं सोडून दिला आहे रस्त्यावर आणि ते माणुसकीला काळिंबा फासण्याचा जो प्रकार झालेला आहे तर त्याच्या संदर्भात मी त्यांच्याशी आज भेटलो. दिलेला आहे की मी आता त्याला निलंबित करतो आणि निलंबित करून चौकशी करा. चौकशी करून निलंबित करू नका, पहिले निलंबित करून मग चौकशी करा. आणि अशा पद्धतीनं जर ससूनमध्ये होत असेल तर ही प्रकार घृणास्पद आहे आणि हा माणुसकीला काळिंबा फासणार आहे. मागच्या 15 दिवसापूर्वी अधिवेशनामध्ये मी महाराष्ट्रातल्या सरकारी रुग्णालयामध्ये कशा पद्धतीनं कारभार चालतो ह्याचं मी विधानसभेत बी बोललोय. आणि ससूनचा जर बजेट बघितला आपण तर पुण्यातल्या नामवंत दवाखान्यापेक्षाही जास्त बजेट हे ससूनवर खर्च केलं जातं. पण सिस्टीममध्ये अभाव असल्यामुळं अशा पद्धतीचं रुग्णांना उपचार मिळत नाही आणि प्रचंड प्रमाणामध्ये सरकारी रुग्णालयामध्ये आज रुग्णांना ज्या पद्धतीनं त्रास होतोय आणि ज्या पद्धतीनं रस्ता नेऊन सोडलाय तर हे प्रचंड चुकीचं काम आहे. आणि ह्या पुणे शहरामध्ये चाललंय काय असं म्हणायची परत वेळ येते आणि या ससूनमध्ये चाललंय काय. तर अशा पद्धतीनं जर होत असेल तर लोकशाही आता आणि ही कार्यकर्ते आहेत अनेक कार्यकर्ते आहेत हे रस्त्यावर उतरल्याशिवाय हे न्याय मिळणार अशी आता मानसिकता सगळ्यांची झाली. ह्या खात्याचे मंत्री त्यांनाही मी वारंवार बोलतोय आले आणि आपण बघितलं असेल तर ह्यामध्ये भ्रष्टाचाराचा कळत झालेला आहे. आपण मागच्या आठवड्यात बघितलं असेल पूजा खेडेकर सारखे अनेक अधिकारी हे अपंगाचे सर्टिफिकेट घेऊन जातात. म्हणजे ह्या सिस्टीममध्ये आता फक्त पैसाच राहिलाय. माणुसकी निघून गेलेले आणि जनता ज्या पद्धतीनं हा कराच्या रूपाने ह्या सगळ्या सिस्टीमला पगार मिळतो, मेडिकलची औषधं मिळतात, दवाखान्याची सुधारणा केली जाते पण पेशंटला सुधारणा मिळत नाही. पेशंटला ज्या पद्धतीनं वागवलं जाते ही पद्धत चुकीची. पण हा प्रकार आजच झालाय का असं नाही, हा वर्षानुवर्ष हा प्रकार झाला. पूर्वी हे रुग्ण तुम्हाला रस्त्यावर दिसायचे उचलून नेऊन टाकलेले पण आता हे सगळ्या सेवासेवक संस्था आहेत, नागरिक ओरडतात म्हणून झाडं आड कुठंतरी लांब टाकायचं त्याचा तिथं मृत्यू झाला तरी त्याकडे कोणी बघायचं नाही. म्हणजे हा तर खरा गुन्हा खून केल्यासारखा आहे. तर खुनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. मी बंडगार्डन पोलीस स्टेशनचे अधिकारी सकाळी त्यांच्याशी फोनवर बोललो, त्यांनाही आता एक पत्र देतोय की ह्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि हा जर झाला तर अशा सिस्टीमला आज लगाम बसेल. आणि ह्या ससूनमध्ये ज्या पद्धतीने डॉक्टर लोक पेशंटशी बोलतात, तिथला नोकर चाकर बोलतो, अत्यंत अपमान गोरगरिबांना. पण तिथे अशा पद्धतीने जर वागणूक मिळत असेल तर चुकीची. आज ना आपण अनेक हॉस्पिटल बघितले तर कोट्यवधी रुपयाचे त्यांना शासन अनुदान देतं, बजेट देतं आणि ज्या सिस्टीम आहेत ज्या आता महात्मा फुले योजना आहेत तुमच्या मुख्यमंत्र्यांच्या योजना त्यातून प्रचंड प्रमाणात पैसा काढून रुग्णांना खिसा कापण्याचं काम डॉक्टर दवाखाने करतात. म्हणजे या पुण्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना जीवन असह्य झाले. सगळे दवाखाने ह्याच्यावर भरारी पथक शासनाने ठेवलं पाहिजे आणि या भरारी पथक ज्या ज्या नागरिकांच्या तक्रारीतील त्याच्यावर जाऊन लगेच ऍक्शन घेतले पाहिजे. जर एखाद्या नागरिकाने जर रोख पैसे दिले किंवा कॅश पैसे दिले तर तोच उपचार 10 रुपयात होतो आणि एखाद्या एजन्सी मार्फत आला तर तो उपचार 30 रुपयाला जातो.
आणि ज्या विमा कंपन्या आहेत ह्याही लुटायचं काम करतात. दवाखान्यातले ज्या सिस्टीममध्ये दवाखाने सर्व दवाखाने हे नागरिकांची गळचेपी करतात. आणि हा जो प्रकार झाला हे मी आत्ता अधिकांशी बोललो, त्याला ताबडतोब इथं निलंबित करा आणि मग चौकशी करा. चौकशीचा फास आपल्याला माहिती आहे, वर्षानुवर्ष चौकशी तिथंच राहते. कारवाई होत नाही, पहिले कारवाई होऊ द्या मग चौकशी करा. आता त्यांनी तुमच्या समोर शब्द दिला, मला पत्र देतो म्हणले तर ते चौकशी निलंबित करून चौकशी करणार. आणि याचा पाठपुरावा आम्ही साहेब ते दादासाहेब गायकवाड चांगले उत्तम कार्य करते त्यांच्यामुळे. आणि समाजामध्ये अशी लोक रस्त्यावर आली पाहिजे. आणि मी वारंवार बोलतोय की या पुण्याचं चाललं आहे काय, सगळी सिस्टीम ही भ्रष्टाचारी झाली. आणि पूजा खेडेकरांच्यावरनं आपल्या लक्षात येतं, अजून दुसरे अनेक अधिकारी याच्यामध्ये दिसत आहेत. म्हणजे अपंगाची सर्टिफिकेट घेऊन आज सर्वसामान्य माणसाला आरोग्य अपंगाचं सर्टिफिकेट मिळाल्यावर त्याला चक्कर मार लागतात आणि तो मरून जातो, तरी त्याला सर्टिफिकेट नाही मिळत नाही. घोडा बसणाऱ्या अधिकाऱ्याला अपंग सर्टिफिकेट मिळतात, पूजा खेडेकर पळत जाते रस्त्याने तिला मिळतात. जी सिस्टीम चालली कुठं, हा महत्वाचा भाग आहे. माझ्या टाकीच्या तिथं त्या दोघांनी उचलून माझ्या गाडीत टाकलं तो पेशंट आधी आणि त्याच्यासोबत अजून एक जण होता. आणि ते दोघं गाडीवर यमा गाडी होती त्यांच्याकडे. ते मला म्हटले की तू माझ्या माग माग चल. ओके येतो. डॉक्टर आदिनाथ कोण आहे तुमच्याकडे, काम काय करतात? डॉक्टर आदिनाथ हे रेसिडेंट डॉक्टर आहेत, निवासी डॉक्टर आहेत प्रथम वर्षाचे. त्यांचं काय काम असतं, कामाचं स्वरूप काय? ट्रेनी डॉक्टर आहेत ना, एम एस ऑर्थोपेडिक करत आहेत ते. अशा पद्धतीनं रुग्ण नेऊन फेकून देतात हे योग्य आहे का? नाही, असं जर त्यांनी केलेलं असं तर अत्यंत चुकीची गोष्ट आहे आणि त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. आणि त्याला नाही इमिजिएट आपण सस्पेंड करतोय ना त्याला. त्यांनी जे सांगितलं तर त्याच्यावर मी हेच सांगितलं की आपण त्यांना पण बोलू, त्यांच्याकडून पूर्ण माहिती घेऊ आणि पूर्ण चौकशी आणती. त्यांना तर आपण सस्पेंड केलेलंच आहे. आता चौकशी करू आपण आता पेशंट एखादा समजा ऍब्सकॉन्ड झाला किंवा पळून गेला आपल्या वॉर्डातून तर तिथल्या इन्चार्ज जे आहेत ते डॉक्टरांना इन्फॉर्म करतात. डॉक्टर त्यानंतर कॉल लिहून पोलिसांना कळवतात आणि आपण पोलिसांना त्याची इन्फॉर्मेशन देतो की हा हा रुग्ण दिसून येतो. सिक्युरिटी आहे, मोठी सिक्युरिटी आहे, सीसीटीव्ही आहेत, महाराष्ट्र सुरक्षा बल आहे तुमच्याकडे. आणि अशा पद्धतीनं पाय नसलेला पेशंट गेला कसा, काय माहिती आहे का तुम्हाला? प्राथमिक तुम्ही डिना 3 दिवस झाले. नाही तेच सांगितलंय ना की तो रिक्षामध्ये गेला आहे. कोणी नेलं त्याला, काय माहिती आहे का? रिक्षाची चौकशी करतोय ना आपण आता. सर, ही एक केस झाली ससून रुग्णालयामध्ये. असं किती बेवारस रुग्ण आहेत ज्यांची आता ट्रीटमेंट चालू आहे आणि त्यांच्या फॅमिली पर्यंत पोहोचण्याचा 16 जूनला तो ऍडमिट झालाय तर त्यांच्या फॅमिली बऱ्याचशा रुग्णांना, ज्या रुग्णांना नातेवाईक नाही, आमचे मेडिकल सोशल वर्कर त्याची माहिती घेऊन त्यांना गावी किंवा त्यांचं जे काही ठिकाण आहे तिथे आपण त्यांना पोहोच करतो. हे आमचे मेडिकल सोशल वर्कर कित्येक वर्ष ते काम करतात. 16 तारखेला त्याची मी माहिती घेऊन आपल्याला अवगत करतो. सर, 16 जूनला जर हा रुग्ण दाखल झालेला आहे तर त्यांच्या घरची माहिती तुम्हाला मिळाली होती का आणि त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला? येस, डेफिनेटली त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्या डॉक्टरांनी. एकच इव्हन तो जिथला रहिवासी आय एम पी असल्या MP तिथल्या पोलीस स्टेशनला त्यांनी संपर्क केलेला आहे. मी आधी पण सांगितलं की त्याशी आपल्याला परत काही त्यांच्याकडनं रिस्पॉन्स आला नाही. यांनी परत ट्राय केला तिथंपर्यंत ते रिस्पॉन्ड करत नाही. जे कोणी आता एक तक्रार जी आहे की आदि कुमार म्हणून डॉक्टरचं नाव येतं तर बाकी बी कोणी त्याच्यामध्ये येते त्याची सखोल चौकशी करून जे कोणी दोषी असेल त्याच्यावर आपण कडक कारवाई करणार. त्यांनी काय मागणी आहे? खरंच निश्चितच हा खूप भयानक असा प्रकार आहे. रुग्णांना सेवा देणारे डॉक्टरच जर हैवान झाले तर रुग्णांनी जायचं असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. यामागे जो कोणी सूत्रधार आहे त्यामध्ये जे काही ससूनचे अधीक्षक असतील, यल्लप्पा जाधव, जे काही डीन असतील आणि आरोग्य सेवेतील जे काही अधिकारी डॉक्टर आणि कर्मचारी आहेत
ज्यांचा यामध्ये सहभाग आहे. आमची अशी मागणी या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे, यांचं निलंबन झालं पाहिजे. अशी मागणी आपल्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी आणि रुग्ण आधार फाउंडेशनच्या माध्यमातून मी करत आहे. ससून हॉस्पिटलमधील असलेले डॉक्टर आधी आणि त्यांच्या सहकार्यांनी ससून हॉस्पिटलमधनं एक बेवारस पेशंट ज्याला आम्ही दाखल करत असतो ते मनोरुग्णालय उसंदवाडी पोलीस ठाण्याच्या पलीकडच्या साईडला त्या निर्जनस्थळी फेकून दिलेलं होतं. तर त्या जागेवरती विजय भाऊ गायकवाडांनी मला फोन केला, मग आम्ही त्या जागेवरती पोचलो. त्या जागेवरती पोचल्यानंतर पोलिसांना फोन केला आणि 108 कॉल करून आम्ही पुन्हा तो पेशंटला वॉर्ड क्रमांक 12 ॲडमिट केला. मला याच्याबद्दल माहिती कळाली होती आणि याच्यावरती हा आम्ही सापळा लावलेला होता. रितेश भाऊ परवा रात्री 21 तारखेला ससून रुग्णालयाच्या बाहेर थांबले असता डॉक्टर आदी नावाचे व्यक्ती त्यांच्या एका स्टाफसोबत आले आणि त्यांनी मनोरुग्णाला येरवडा येथील एका निर्जनस्थळी सोडण्यात आलं होतं. यामार्फत हा प्रकार उघडकीस आलेला आहे. तुम्ही एफआयआर केली दाखल? याच्यामध्ये आम्ही रुग्ण हक्क फाउंडेशन तसेच वंचित बहुजन आघाडीमार्फत दादासाहेब गायकवाड, रितेश गायकवाड व माझ्यामार्फत ही एफआयआर दाखल करण्यात आलेली आहे. काय मागणी? आमची मागणी हीच आहे, येथील जे अधीक्षक आहेत, डीन आहेत आणि येथील जे कर्मचारी आहेत त्यांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि जे कोणी याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई व्हावी.